नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र। काल माझा वाढदिवस होता, जन्मदिवस होता, आणि जन्मदिवस म्हटलं की जीवनाच्या सुखदुःखाच्या पुस्तकातील एका वर्षाचे पान अलगद बदलवणारा हा दिवस। आणि माझ्या वाढदिवसानिमित्त राजकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील आणि माझ्या वडीलधाऱ्या माणसांनी आणि माझ्या सर्व मित्र परिवारांनी वेळात वेळ काढून मला फोन करून, मॅसेज करून, परस्पर भेटून, सोशल मीडियाद्वारे, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामद्वारे आशीर्वादी रूपी शुभेच्छांचा वर्षाव केला। त्याकरिता मी मनापासून सर्वांचे आभारी आहोत। आपल्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी आशीर्वादच आहे। तुमच्यासारखी प्रेमळ माणसं हे माझ्या आयुष्याला लाभली हे माझे खरंच खूप मोठे सौभाग्य आहे। आणि मला कोणी विचारले की तू आयुष्यात काय कमवलं, तर मी पैसा नाही पण मी अभिमानाने सांगतो की मी तुमच्यासारखी जीवाभावाची माणसे कमवली। आपले प्रेम असेच माझ्यावर सदैव राहू द्या। आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास याचा अमूल्य ठेवा मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील। आणि माझ्या वाढदिवशी आशीर्वादरूपी शुभेच्छा देऊन माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरंच पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार। आपले प्रेम सदैव असेच आमच्यावर असू द्या। धन्यवाद। जय महाराष्ट्र। सदैव आपल्या सेवार्थ आपलाच सूरज दुर्गे।